कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मिशन ब्रेक द चेन सुरू करण्यात आले आहे तसेच राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे खासगी वाहतूक बंद करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदी लागू झाल्यानंतर शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरवर वाहनांची तपासणी करत असताना पुण्याहून दिल्ली आणि उत्तर प्रदेशला चाललेल्या दोन खाजगी ट्रॅव्हल बसला अडवून तपासणी केली असता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मिळून तसे हो आले तसेच बसमध्ये कोरोना प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या निदर्शनास आल्याने पोलिस निरीक्षक देसले यांनी दोन्ही खाजगी बसच्या चालकांना तसेच प्रत्येक प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली आहे पहाटेच्या सुमारास पकडलेल्या बसच्या प्रवाशांकडून दंड वसूल करता करता सकाळ झाली यामध्ये प्रवाशांनी दंड भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले या दंडात्मक कारवाईत तब्बल ऐंशी हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल खारतोडे प्रकाश नवाळी तसंच गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव